आता दुसरी मोठी बातमी येते आहे मुंबईतल्या डब्बेवाल्यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे। डब्बेवाल्यांचं शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला गेलेलं आहे। लोकल प्रवासाच्या परवानगीसाठी त्यांनी राज ठाकरेंची भेट मागितलेली होती। डब्बेवाल्यांना लोकल मधून प्रवास करून द्यावा अशी मागणी यावेळी डब्बेवाल्यांनी केलेली आहे। डब्बेवाला असोसिएशनचे सुभाष तळेकर यांनी ही मागणी केलेली आहे। लोकल प्रवासाच्या परवानगीसाठी ही भेट घेतल्याचं सांगितलं जातंय। अधिक माहिती जाणून घेऊयात, आपले प्रतिनिधी अमृत सुतार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमृत, डबेवाल्यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे, लोकलमधनं डबेवाल्यांना प्रवास करून द्यावा अशी त्यांची आग्रही मागणी आहे, काय अधिक माहिती सांगाल? बरोबर आहे अगदी तुषार सर, आपण पाहू शकतो जेव्हापासून लॉकडाऊन झालेलं आहे मार्च 2020 पासून ते आजपर्यंत म्हणजे मुंबईची लोकल ट्रेन आहे ठप्प आहे, अपवाद वगळता काही विशेष आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहेत यांचा। तर आज डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष गणेश सुभाष तळेकर हे भेटीला गेले होते आणि त्यांची प्रमुख ही मागणी आहे की मुंबई लोकलमधून जे डबेवाले प्रवास करतात आणि हे डबेवाले मुख्यतः जे कार्यालय आहेत तिथे मोठ्या प्रमाणात डबे हे देत असतात आणि या डबेवाल्यांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी त्यांनी भेट घेतलेली आहे। तसंच अन्य मुंबईकर जे आहेत त्यांच्यासाठी ही लोकल जी सेवा आहे ती लवकरात लवकर सुरू करावी यासाठी त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती। राज ठाकरेंकडनं काही आश्वासन यांना मिळालंय का? कारण की याआधी सुद्धा अनेकांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली होती आणि राज ठाकरे त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले होते, मात्र या डबेवाल्यांना राज ठाकरेंनी काय आश्वासन दिलेलं आहे? अगदी बरोबर आहे, राज ठाकरेंना याच्या आधीही अनेक संघटनांनी आणि अनेक मुंबईकरांनी मुंबईतली लोकल ट्रेन सुरू व्हावी म्हणून भेट घेतली होती। आज राज ठाकरेंनी तळेकरांना आपण मुख्यमंत्र्यांसोबत किंवा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करू आणि लवकरात लवकर यातून तोडगा काढू असं एक आश्वासन राज ठाकरेंनी दिलेलं आहे। धन्यवाद अमृत, तू दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण पाहतो आहोत आता मुंबईतल्या डबेवाल्यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे।